साहब नमस्कार। नमस्कार साहब। काम होते पहले औषधि म्हणू आली रंगात कोण आहे रंगात कोण आहे रंगात मुक्ताई माता क्रामिकास पॅनल हे सध्या जोरात प्रचाराचा नारळ पडून आघाडीवर आहे। सरपंच पदाचे उमेदवार कोण आहे तुमच्या मुक्ताई माताचे? मुक्ताई माता ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ संगीताताई विजय घोडके या आहेत। निश्चितपणाने अतिशय चांगल्या प्रकारचे उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही यावेळेस केलेला आहे। एक सक्षम उमेदवार म्हणून लोक आज त्यांच्याकडे पाहतात आणि निश्चितपणाने त्यांचा विजय आम्हाला खात्रीलायकरित्या वाटतो। सक्षम म्हणजे तब्येतीने सक्षम, विकास कामांनी सक्षम काय? त्यांच्याकडे वारसा आहे साहेब, घोडके कुटुंब घराणेशाही म्हणण्यापेक्षा त्यांचे पती कधी राजकारणात उभे राहिलेले नाहीत, परंतु त्यांच्या कुटुंबाचा सामाजिक शैक्षणिक राजकीय खूप मोठा वारसा आहे। मामासाहेब घोडकेंपासून मामासाहेब घोडके हे लोक बोर्डाचे सदस्य होते। त्यांनी काय केलं ते केलं बरोबर, हे काय करणार? करतील ना साहेब, त्यांना संधी दिली तर गावच्या विकासाच्या अनेक समस्या आपल्याकडे गावामध्ये आजही तशाच आहे। मूलभूत सुविधा नाही आहेत काहीच गावामध्ये, रस्त्यांच्या समस्या आहेत, सांडपाण्याच्या समस्या आहेत, पाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्या देखील आहेत गावात। जर कोण कमी पडलं, राजकीय पुढारी कमीच पडले म्हणावं लागेल। याच्या अगोदर सरपंच कोण होतं? याच्या अगोदर कोठे भाऊ सरपंच, अडीच वर्ष कोठे भाऊ सरपंच, त्याच्या आधी सरपंच राजाभाऊ होते। त्यांनी विकासाची दूरदृष्टी ठेवून सन्माननीय खूप विकास झाला। विकासाचं नाही साहेब, हे बघा आता हा जो रस्ता शिरूर बायपासचा हा झालेला रस्ता आहे ना, याचं कटिंग राजाभाऊंनी स्वतः केलेलं होतं, त्यामुळे आज हा सिमेंटचा रस्ता होऊ शकला। त्यांचं योगदान नाकोनी नाकारू शकत नाही। सगळेच पॅनलवाले राजाभाऊचे गोडवे गात आहेत बरोबर, जे राजाभाऊच्याच नावाने मत मागायची पाळी येते, स्वतःच काही नाही। पहा ना साहेब, मग गंमत कशी आहे की राजाभाऊंची स्वप्न, राजाभाऊंची स्वप्न सगळेजण फोटो ठेवून त्यांचं नाव घेऊन आज मतं मागतायत। स्वतः यांनी खूप वर्ष राजकारण केलेलं आहे, मग स्वतःच्या कर्तबगारीवर यांनी मतं मागितली पाहिजेत असं माझं मत आहे। राजाभाऊंच्या विचारांचं पॅनल जर म्हटलं तर आज संगीताताई विजय घोडके यांचंच पॅनल आहे, कारण त्यांच्या सौभाग्यवती माधुरीताई गुंजाळ या स्वतः उद्यापासून प्रचारात येणार आहेत आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे मी स्वतः सक्रिय होणार आहे। मग राजाभाऊंची स्वप्न नक्की कोणाबरोबर आहेत? राजाभाऊंची पूर्ण फॅमिली आज घोडके कुटुंबियाबरोबर आहेत। प्रदीप पिंगट त्यांच्या पॅनलने सुद्धा आज त्यांचा नारळ वाढवला बरोबर, त्यांनी पण राजाभाऊंच्या प्रतिमेला हार घातला, राजाभाऊंच कार्याचा आढावा घेतला। त्यांचं म्हणणं असं आहे की राजाभाऊ हे बेल्ल्याचे लोकनेते आहे, ही कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही। अगदी बरोबर आहे, लोकशाही आहे, त्यांचं आणि राजभाऊंचं मैत्रीपूर्ण नातं होतं। विकास कामांच्या बाबतीत त्यांनी देखील त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे, त्यांचं नाव घेऊन मत मागणं मला काही गैर वाटत नाही। आता आपण पाहतोय प्रदीप पिंगट त्यांचे सगळे एकत्र झालेले मंडळी आज त्यांनी प्रचाराचा नारळ वाढवताना त्यांच्या वडिलांनी म्हणजे धोंडीबा शेठ पिंगट यांनी खूप जुना इतिहास सांगितला, राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे सगळं, काही लोक घराणेशाही करतायत अशी पण टीका झाली। साहेब घराणेशाही म्हणण्यापेक्षा सक्षम उमेदवार कोण आहे, गावचा विकास कोण करू शकतं? हे घोडके कुटुंबीय आहे ना, यांचं करप्शन अजिबात नाही आहे। गावातल्या कुठल्याही कामाबद्दल दाखवून द्या, ग्रामपंचायतचा असो इतर कुठल्याही व्यवहाराचा असो, यांचं करप्शन अजिबात नसतं आणि यांना बुद्धिमान लोक आहेत। यांनी खूप वर्ष काम केले, अशोकनाना घोडके कदाचित आम्हाला त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी अपेक्षित होती, कारण त्यांचंही काम फार मोठं होतं। आम्हाला कदाचित त्यांची उमेदवारी मिळाली असती तर आम्हाला ते जड गेलं असतं। आमच्या आता अंगाताई घोडकेंचं काम खूप मोठं आहे, त्या आदर्श शिक्षिका आहेत, पंचायत समिती सदस्य होत्या। त्यांनी त्यांच्या पॅनलमधून उमेदवारी कोणाला द्यायची कळवला तुम्हाला का? आम्हाला अपेक्षा होती, ते निष्ठावान आहेत, एवढे वर्ष त्यांनी त्यांचं पाहते ना पाहू दे की आम्ही पण राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलेलं आहे। त्यांना असं म्हणताय त्यांच्याबद्दल आस्था दाखवताय म्हणजे चला मतांचा फायदा। मीच आस्था दाखवत नाही साहेब, त्यातल्या अनेक असे उमेदवार आहेत सदस्य म्हणून जे पणा उभे आहेत, ते अशोक नाना घोडके किंवा अंगाताई घोडके उभे राहणार आहेत म्हणून ते उभे राहिलेले आहेत। आज त्यांची अशी पंचायत झालेली आहे की आम्ही आता काय करायचं। निष्ठावान म्हणून ती सक्षम महिला, ती खरं पाहिलं तर सुशिक्षित आहे,
आणि राजकीय शैक्षणिक कामात सामाजिक कामात त्यांचा खूप मोठा वाटा. त्यांनी विघ्नर संचालिका म्हणून काम पाहिले, त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहिले, त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिलेलं आहे आणि त्यांचं प्रशासनाचं 100% त्यांना जास्त माहिती होती म्हणून त्या गावच्या विकासासाठी सक्षम ठरल्या असत्या. त्याच कुटुंबातील या संगीताताई विजय घोडके आहेत. हा विजय घोडकेचं एक वैशिष्ट्य आहे साहेब, हा माणूस भविष्यामध्ये जनमानसामध्ये अशी प्रतिमा आहे. दातृत्व खूप मोठं आहे साहेब या माणसाचं. कर्तृत्व त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने त्यांची कुटुंब अतिशय व्यवस्थित चालवलेली आहेत. विशेष म्हणजे यांच्या कुटुंबातील सर्व मुलं गावच्या कुठल्याही कारभारात नसतात, विशेष म्हणजे सगळे शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत. आणि मग अशी कर्तृत्वान दातृत्वान माणसं जर बेल्याला मिळाली तर बेल्याचा एक रुपयाही खाणार नाहीत असे आम्हाला जनतेला आणि आम्हाला 100% खात्री आहे. आणि गुंजाळ आणि घोडके कुटुंब जर एकत्र आलं तर विजय हा निश्चित असतो साहेब. समोरची मंडळी टीका टिप्पणी करणार, म्हणजे जामको डावकर यांच्या अर्धांगिनी आहेत, मोहन मटल यांच्या मिसेस तिकडनं उभे आहेत. छोटी गावचा विकास करायचं सगळे जण म्हणतात, विकास विकास विकास. ह्या सगळ्यांनी ना इथून माग समजा जानको शेट्टी मंडळी असेल किंवा मोहन शेट्टी आता नवीनच यावेळेस उमेदवारी आहे, त्यांनी देखील अशा त्यांच्या माध्यमातून कामं केलेली आहेत. पण सक्षम उमेदवार आज 3-4 उमेदवारांपैकी आम्हाला संगीताताई विजय घोडके याच वाटतात. आम्ही जनमानसामध्ये काम करतो, आम्हाला 100% विजयाची खात्री आहे. त्यांची निशाणी आहे कपाट, त्यांच्याबरोबरच्या सर्वांची निशाणी आहे ट्रॅक्टर, छत्री आणि अंगठी. हे सर्वच्या सर्व 18 उमेदवार विजयी होतील यात आम्हाला कुठल्याही प्रकारची शंका नाही. एवढा कॉन्फिडन्स कशा? 100% साहेब, मी पण गेली अनेक वर्ष 25-30 वर्ष राजकारणात काम करतो, मला सगळ्याचा अभ्यास आहे, मी जनमानसाचा कानुसा घेतो. सर्वसामान्य म्हणून लोक आमच्याशी प्रामाणिकपणे बोलतात, त्यामुळे कानुसा घेतला तर 100% विजयाची खात्री मला आहे. प्रचाराचा नळ तुम्ही वाढवला, जामको डावखर यांनी वाढवला, आता पुन्हा मोहन मटाले यांच्या अर्धांगिनींचा आज नळ वाढला, सगळीकडेच गर्दी समान पाहायला मिळाली. गर्दी काय होते, नात्यागोत्याचं राजकारण येतं आणि सगळेच उमेदवार जवळचे नातेवाईक असतात. मग जाताना आम्हाला पण सांगून गेलेले लोक की आता नारळासाठी बोलवलेले आम्हाला जावं लागेल, गेलो तरी काही काळजी करू नका, मतदान आम्ही करणार आहोत. त्यामुळे आम्हाला वाढवला लोक त्यांना असं म्हटले असतील, म्हटले असतील की आम्ही पण आम्हाला एवढे वर्ष राजकारण केल्यामुळे आम्हाला 100% माहिती ना कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं. कुठले प्रश्न आता मार्गी लावणार तुम्ही? बेल्लेकरांनी संधी दिली तर 100% आमच्याकडे खूप समस्या आहेत. रस्त्याच्या अंतर्गत समस्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत, गटाराच्या समस्या आहेत साहेब. शौचालयाची खूप मोठी समस्या आहे. गावात जर बाहेरून आलेली लोक किंवा मळ्यातळ्यातून आलेली लोक जर गावात गेली तर साधं लघवीला जायला चांगलंच ठिकाण नाही आहे साहेब. महिलांची पुरुषांची खूप कुचंबना होते, म्हणून आम्ही विजय शेटला सांगितलेलं आहे की प्रामाणिक जसं कॉर्पोरेशनला छोटी छोटी शौचालयं असतात फुटपाथची, शेजारी अशा प्रकारची 3-4 ठिकाणी उभारणी करणे, अंतर्गत रस्त्याची कामं करणे. कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे साहेब बेल्यामध्ये, हा सुटतच नाही आहे. गेले अनेक वर्ष झाले, अनेक सरपंच झाले, कोण म्हणते आमच्याकडे इतके माजी सरपंच, मग यांनी कामं केली नाहीत, मग आज त्याच समस्या आहेत की आज राजाभाऊंनी कामाची 100% प्रयत्न केलेला होता, दुर्दैवाने त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी कामाचा पाठपुरावा केला होता, त्यांनी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य पांडुरंग पवार साहेब यांच्या सहकार्याने, जरी ते राजकीय विरोधक होते तरी त्यांनी कामासाठी जुळून घेतलं होतं साहेब, आणि त्यांची कामाची 100% इच्छाही होती. परंतु दुर्दैवाने त्यांचं अचानक निधन झालं. या रस्त्याचं बेल्ला जेजुरी रस्त्याचं काम जर राजाभाऊ असते तर हे रस्त्याचं काम 5.5 मीटर की 7 मीटर कुणीही विरोध केला नसता 100% आम्हाला जो 2 वर्ष खड्ड्यातून जायचा त्रास झालाय तो 100% झाला नसता आणि आम्हाला चांगला सुस्थितीतला रस्ता मिळाला असता. समोरचे काही मंडळी असं म्हणत आहेत की आमच्या गावाला जोडणारे 3 रस्ते, ह्या 3 रस्त्याला प्रत्येक ठिकाणी व्यस करणार, शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणार, संभाजी महाराजांचा पुतळा उभा करणार, बेल्ले सुसज्ज ग्रामपंचायत इमारत बांधणार, अशी स्वप्न दाखवत आहेत. स्वप्न दाखवतं यांचं पहिल्यापासून जाहीरनाम्यामध्ये नेहमीच असतं राजकारणामध्ये. मग आजपर्यंत का झालं नाही? पैसे शिल्लक राहतात ग्रामपंचायतीचे, मागं जातात. ग्राम सचिवला इथे बांधायचं का तिथे बांधायचं? मोठ्याच जागेत असलं पाहिजे साहेब. सुसज्ज इमारत
आपल्याला असली पाहिजे. आपण पंतप्रधान कार्यालयाला ग्रामपंचायत जोडायला चाललो आणि छोट्याशा जागेत ग्रामपंचायत कार्यालय असावं असं मला वाटत नाही. सुसज्ज डिजिटल कार्यालय 100% या ठिकाणी असावं. कृषीचं असेल, बँकिंग असेल, त्या ठिकाणी सर्व एकत्रित कार्यालय असावीत असं आम्हाला वाटतं. प्रदीप पिंगट यांचे भाऊ उभे आहेत, त्यांच्याच पॅनलच्या सरपंच पदाचे जे उमेदवार आहेत त्यांचे पतिराज पण निवडणुकीला सामोरे जात आहेत. हो, अगदी बरोबर आहे. उमेदवार मिळाले नाही काही ठिकाणी, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःची उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याबद्दल मला त्यांच्यावर काही टीका करायची नाही. प्रदीप पिंगट असं म्हणाले, मी माझ्या भावाला माझा वार्ड सोडून दुसऱ्या वार्डमध्ये उभं केले आणि आम्हाला खात्री 18 च्या 18 जागा आम्ही चांगल्या मतांनी जिंकणारच. मी तुम्हाला 100% सांगतो साहेब, सगळेच उमेदवार उभे राहताना कोणाला पराजय होईल असं वाटत नाही. विजयासाठीच सगळे उभे राहिलेले असतात. काय समजायचं, प्रत्येक म्हणतो आम्हीच विजय होणार. लोकांनी ठरवलेलं आहे की या वेळेस फक्त संगीताताई विजय गोडकेच या बेल्लेगावच्या सरपंचपदी विराजमान होणार आणि बेल्लेगावचा विकास 100% होणार. आणि जर साहेब झाला नाही तर पुढच्या पंचवार्षिकला आम्ही मत मागायला सुद्धा येणार नाही. आत्ताच बेल्याचं चित्र जबाबदारीने बोला, 100% जबाबदारीने बोलतो साहेब. मी जबाबदारीने सांगतो, जर पंचवार्षिक या पंचवार्षिकला संगीताताई विजय गोडके सरपंच झाल्या आणि त्यांनी जर सांगितलेली कामं केली नाही तर आम्ही मत मागायला पुढच्या वेळेस येणार नाही. गाव बैठक बसून सांगू की तुम्हाला आमचा उमेदवार चालेल का, लोक म्हटली तरच आम्ही तो उमेदवार देऊ, एवढी आम्हाला 100% या माणसाबद्दल खात्री आहे. आणि तो माणूस या ग्रामपंचायतीमधून एकही रुपया घरी नेणार नाही याची 100% खात्री. तुम्ही बातमी करा साहेब, मी सांगतो तुम्हाला, भ्रष्टाचाराची एक जर बातमी आली ना तर आम्ही त्या माणसाला उभं राहून देणार नाही पुढच्या वेळेस. 100% आम्हाला यशाची खात्री आहे. भ्रष्टाचार काय कोण सांगून करतं? नाही करत साहेब, इथून मागच्या कर्तृत्वावर दिसून येतं ना ते. इथून मागचे आपण काय करायचं, निशाणा कोणावर? आमचा निशाणा साहेब तुम्हाला माहिती आहे, सर्व राजकीय पक्ष इथून मागच्या ज्यांनी कामं केली असाच अनुभव आम्हाला आहे. इथून मागे म्हणजे काय? इथून मागचे सर्वच नाही होते की त्यांनी सरपंच स्वतः नव्हते साहेब, ते आता 2.5 वर्षाच्या आधी पण त्यांनी भ्रष्टाचाराचा संबंध आलाच नाही साहेब. त्यांनी कामाला सुरुवात केली आणि त्यांचं दुर्दैवी निधन झालं, त्यामुळे त्यांचा भ्रष्टाचार आम्हाला काय वाटत नाही. गोटे भाऊ 2.5 वर्ष सरपंच होते, त्यांची कारकीर्द कशी? कारकीर्द साहेब निर्णय क्षमता कमी पडली. कारकीर्द त्या निर्णय क्षमतेमुळे रस्त्याच्या अडचणी झाल्या. राजाभाऊच्या निधनानंतर सरपंच पद बदललं, तिथे म्हणाले राजाभाऊंची खुर्ची आपण बाजूला ठेवणार, त्या खुर्चीवर फोटो ठेवला, त्याला हार घातला, नंतर तो फोटो आणि ती खुर्ची गायब झाली. फोटो आणि खुर्ची जरी गायब झाली तरी त्यांनी एक 100% सांगितलं होतं की मी त्या खुर्चीवर बसणार नाही. गोट्याबा माझे नातेवाईक जरी असले तरी त्यांनी तो त्यांचा शब्द पाळलेला होता. त्यांनी काय त्या खुर्चीवर फोटो ठेवून त्याची पूजा करत होते ना? ठीक आहे साहेब, त्यांनी पूजा जरी खुर्ची बाजूला फोटो जरी बाजूला त्यांची पूजाच केली, जरी त्या खुर्चीवरून फोटो बाजूला गेला असं तर पूजा करायची थांबले नाही आणि त्या खुर्चीवर ते 100% बसलेले नाही. कामावर तुम्ही खुश आहात असं म्हणताय ना ते? तेवढ्या पुरतं साहेब, तुम्ही फोटोचा विषय काढला म्हणून मी तेवढ्या पुरतं बोललो. नातेगोत्याचं राजकारण असू शकतं ना साहेब? सगळेच नातेगोत्याचं राजकारण करतात. गोटे भाऊंनी केलेल्या 2.5 वर्षाच्या कामाबद्दल तुम्ही मंडळी समाधानी असमाधानी? साहेब, ग्रामपंचायतीच्या कारभारासंबंधी आम्ही 100% असमाधानी आहोत. ही कामं जी झालीत ना 100% राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून, खासदार असतील आमदार असतील त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत. ग्रामपंचायतीनं सांगावं आमची कामं काय आहेत. ज्यावेळेस खासदारकी आमदारकी असेल त्यावेळेस हा राजू गाडगे 100% राष्ट्रवादी काँग्रेसच काम करतो, मी त्यांचाच आहे. परंतु गावच्या विकासासाठी, गावच्या समस्यांसाठी मी विजय गोडकेंच्या मागे 100% उभा आहे आणि मला 100% खात्री संगीताताई विजय गोडके यांचा विजय निश्चित आहे. गावची लोकसंख्या किती? 6600 मतदार आहेत साहेब, त्यातून निवडला जाईल सरपंच. 6 वार्ड आहेत, 17 सदस्य आहेत, 18 उमेदवार सरपंच पदाचा लोकनियुक्त. किती जागांना फटका बसेल? 1-10-11 जागा मुक्ताई माता ग्राम विकास पॅनलच्या 100% येते अशी आम्हाला खात्री आहे. 5-7 जागा घटतील असं लक्षात येते? लक्षात येते, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. जास्तीत जास्त शीट कशी लागतील, जिथं कमी आहेत त्या 4 दिवसात आम्ही त्याचं नियोजन करू. सरपंच तुमचं होणार याची खात्री? 100% खात्री साहेब.
कारण घोडके कुटुंबीय यशाचा त्यांना 100% मार्ग माहित असतो आणि ते विजयापासून कधी लांब जात नाही. 100% विजय संगीतदादा विजय घोडके यांचाच. अशोक घोडके यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली नाही, तुम्ही मगाशी म्हणाले त्यांचे गोडवे गायले, त्यांचे तुम्हाला काही मदत होऊ शकते? असं नाही साहेब, तो माणूस एकनिष्ठ माणूस आहे, तो मदत काँग्रेसमध्ये होते नंतर राष्ट्रवादी झाले. असू दे की काँग्रेसमधून फक्त राष्ट्रवादी झाले, पण तो निष्ठावान माणूस आहे, या पक्षातून त्या पक्षात कधीच उभे राहत नाही. मागच्या वेळेस उमेदवारी मिळत नव्हती पंचायत समितीची, स्वतः त्यांच्या मॅडमला स्वतः पक्षाने द्यावा लागली. मागच्या वेळेस मनीषाताई जानकूट डावकर यांना पक्ष तिकीट देत होता, त्यांनी घेतली नाही साहेब. आणि यावेळेस परत मनीषाताई जानकूट डावकर यांना पक्षाने ग्रामपंचायतची उमेदवारी दिली. जानकूट डावकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेश करावा का लागला साहेब? का लागला? मग ते का राष्ट्रवादीत जर असते तर प्रवेश केला असता का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबते साहेब, त्यांचं त्यांना माहिती. मी त्या प्रश्नाचं उत्तर कसं काय देऊ शकतो? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.